वटपौर्णिमेनिमित्त जुने विठ्ठल मंदिर तसंच काडाजी हायस्कूल जवळील वडाच्या झाडाच्या पूजनासाठी महिलांची गर्दी झाली होती। सोलापूर शहर परिसरात मंगळवारी वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले। ठिकठिकाणी वडाच्या झाडाचं पूजन करून महिला भगिनींनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली। दरम्यान वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर जुने विठ्ठल मंदिर तसंच काडादी हायस्कूल जवळील वडाच्या झाडाच्या पूजनासाठी देखील महिला भगिनींची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं दिसून आलं। यावेळी त्यांनी वडाच्या झाडाचं मनोभावे पूजन करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली। यावेळी महिला भगिनींची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती। सावित्रीच्या नवऱ्याचे प्राण देवाने घेऊन गेले होते, त्यामुळं आदल्या दिवशी उपास करतात, दुसऱ्या दिवशी पूजा वगैरे करून उपास सोडतात। सावित्रीने नवऱ्याचे प्राण आणले होते, तसं प्रत्येक बाईने नवऱ्या करतात प्रार्थना। ती एमाकडे आपल्या पतीचं प्राण वापस मागण्यासाठी गेली आणि त्याचं विचार केले एमाचा तिने, आणि जाऊन तिने त्या पाठीमाग पाठला करून शेवटी तिने आपल्या एमाचं आपल्या पतीचं प्राण वापस मिळवलं। यमाने तिला म्हटलं, मी प्राण देऊ शकत नाही, तू फक्त वर माग, मी ते देईल, मी तुला तीन वर देईल। मग तिने हो म्हणली। पहिल्या वरात तिने मागितलं की आपल्या सासऱ्याचे डोळे मागितले, दुसऱ्या वरात मागितले की माझ्या सासऱ्याचं जे काय वैभव गेलेलं आहे ते वापस आलं, तिसऱ्या वरात मागितलं की सत्यवानला अष्टपुत्र होऊ दे। मग आता मग यमाने काय केलं, ततास्तू म्हटलं। मग ततास्तू म्हटल्यानंतर यमाला पुढे काहीच करता आलं नाही, ततास्तू म्हटल्यानंतर ना त्याला सत्यवानचे प्राण वापस द्यावेच लागले।